तस्करी जीवावर बेतलेली आहे. पाहूयात सविस्तर या बातमीच्या माध्यमातून. एका युवकाच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करीतून मैत्रिणीशी बोलणं सुरू केलं. पुढे बोलत बोलत मैत्रीण तिच्या म्हणजेच युवकाच्या प्रेमात पडली. मात्र युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव तालुक्यातील वाटर स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडला आहे. हा सर्व प्रकार करणाऱ्या संशयित युवतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सातव भोसले, पोलीस कर्मचारी चव्हाण देशमुख इतापे यांच्यासह सातारा सायबर टीमने ही घटना उघडकीस आणलेली आहे. वाटार पोलीस स्टेशनला 148/2024 ह्याच या नंबरखाली गुन्हा दाखल आहे. 306 हा गुन्हा दाखल आहे, म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त केल्यास ह्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. सुरुवातीला याच्यामध्ये फक्त एक मुलगी त्यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होती. त्याच्यामध्ये तपास करायला आम्ही सुरुवात केली. मुलीने आत्महत्या जी केली होती त्याच्यामध्ये कोणालाही त्याने दोषी असं काही ठरवलं नव्हतं, परंतु त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेगळ्या प्रकारची माहिती मिळायला लागली. याच्यामध्ये मागील 6 महिन्यात जवळपास ती एक मुलासोबत इंस्टाग्रामवर चॅट करत होती. तो जो मुलगा आहे त्याचा युजर आय डी जो आहे त्याच्याशी बोलत असताना तो मुलगा आजारी पडलेला आहे आणि ॲडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याला रक्ताची आणि उपचाराची गरज आहे अशी माहिती त्यांनी त्या मुलीला दिली. आणि नंतर हा मुलगा मयत झालेला आहे अशी माहिती त्या युजरनेमवरून एका व्यक्तीने त्या मुलगीला दिलं आणि त्याच्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली आणि त्याने असं गंभीर पाऊल उचललं होतं. याच्यामध्ये आम्हाला शंका वाटली होती की हा युजरनेम कोण आहे आणि नेमका याच्या बाबतीत अजून काय माहिती आहे का. माहिती काढत असताना अशी माहिती प्राप्त झाली की तो युजरनेम आणि त्याच्यासोबत अजून काय 4-5 युजरनेम होते ते सगळे युजरनेम ह्या मैत्याची एक मैत्रीण आहे ती वापरत होती. आणि ह्या सगळ्या युजरनेमचा वापर करून त्या मुलीला तिने एका प्रकारे फसवून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केला आणि केल्यानंतर त्याला डिप्रेशनमध्ये ती गेल्यानंतर तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे आणि शेवटी एक जीव याच्यामध्ये गेलेला आहे. ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व पालकांना आणि सर्व मुलांना आणि मुलींना आम्ही आवाहन करतो की सोशल मीडिया हा सोशल मीडिया फक्त व्हर्च्युअल नसून हा अस्तित्वात याचे बरेच परिणाम असतात, त्यामुळे हे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी देखील आपले मुलं कुणांसोबत बोलतायत किमान 18 वय झालेपर्यंत तरी सगळ्या गोष्टी त्यांनी मॉनिटर केलंच पाहिजे. त्याच्यानंतरही बरेच गोष्टी असे घडले जातात की नंतर त्याच्यावर खूप गंभीर परिणाम होतात, त्यामुळे पालकांनी याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही. तो जो मुलगा होता मनीष नावाचा त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती, त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हतं की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे. आणि तिला एका प्रकारे त्याच्या प्रेमात फसवण्यात आला. तिला वाटलं की ती त्या मुलासोबत प्रेमात आहे आणि तो मुलगा पण त्यासोबत प्रेमात आहे आणि आता ज्याच्यासोबत आपण प्रेम करतो आहे तो या जगातच नाही, अस्तित्वातच नाही आणि तो मयत झालेला आहे अशा प्रकारचा भ्रम एक निर्माण करण्यात आला. त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी त्याने त्याचं अस्तित्व संपवलं आहे. त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही. तो जो मुलगा होता मनीष नावाचा त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती, त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हतं की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे. आणि तिला एका प्रकारे त्याच्या प्रेमात फसवण्यात आला. तिला वाटलं की ती त्या मुलासोबत प्रेमात आहे आणि तो मुलगा पण त्यासोबत प्रेमात आहे आणि आता ज्याच्यासोबत आपण प्रेम करतो आहे तो या जगातच नाही, अस्तित्वातच नाही आणि तो मयत झालेला आहे अशा प्रकारचा भ्रम एक निर्माण करण्यात आला. त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी त्याने त्याचं अस्तित्व संपवलं आहे. तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.